नमस्कार, मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय हिंदुस्थान पोस्ट। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी 26 ऑक्टोबरला भारतीय चलनी नोटांवर हिंदू देवी देवता लक्ष्मी आणि गणपती यांचे फोटो चलनी नोटांवर लावण्याचे आवाहन केले। हे अपील करत असताना अरविंद केजरीवालांनी म्हटलंय की जगातील सगळ्यात मोठा मुस्लिम देश इंडोनेशिया असं करू शकतो तर भारत हे का करू शकत नाही। तर याच निमित्ताने मुस्लिम बहुल देश इंडोनेशिया याच्या चलनी नोटावर गणपतीचं चित्र का आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। इंडोनेशियाने 1998 एका खास मालिकेअंतर्गत गणपतीचं चित्र असलेली नोट चलनात आणली होती। सध्या ही नोट इंडोनेशियामध्ये चलनात नाही। सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही नोट काळजीपूर्वक पाहिली तर आपल्या लक्षात येतं की एका बाजूला हिंदू देवता गणपती आणि त्याच्याच बाजूला एका व्यक्तीचं चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी अभ्यास करताना आपल्याला दिसत आहेत। 1998 जारी करण्यात आलेल्या या मालिकेचा खास विषय शिक्षण असा होता। इंडोनेशियामध्ये गणपती कला, बुद्धी आणि ज्ञानाचा देव समजला जातो, त्यामुळेच इंडोनेशियामधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये गणपतीचे फोटो लावलेले आपल्याला दिसतात। इंडोनेशियात गणपती लोकप्रिय का आहे ते आपण जाणून घेऊया। इंडोनेशियाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2% लोकसंख्या फक्त हिंदू असली तरी देखील बाली बेटावर 90% लोकसंख्या ही हिंदू आहे। एका अहवालानुसार 1960 आणि 70 दशकामध्ये जावा बेटावर अनेक लोकांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता। इंडोनेशियाच्या समाज आणि संस्कृतीवर एक नजर टाकली तर तेथील विविध क्षेत्रांमध्ये हिंदू इतिहासाची झलक दिसते। इंडोनेशियात भूतकाळात अनेक हिंदू राजघराण्यांनी राज्य केलंय। 7वं शतक ते 16वं शतक या काळात इंडोनेशियातील बहुतांश भागात हिंदू आणि बौद्ध राजांचंच राज्य होतं, त्यामुळेच तेथे गणपती लोकप्रिय असावा। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।